गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मिशन डेप्युटी कलेक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डे टू, आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी फार महत्वाचा टॉपिक आज आपल्याला बोलायचा आहे. छोटासा आहे, छोटासा शब्द आहे, छोटासा टॉपिक आहे, पण त्याचं महत्व खूप जास्त आहे. बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टीच खूप जास्त महत्वाच्या असतात. आजचा टॉपिक आहे स्पर्धा परीक्षा, MPSC किंवा डेप्युटी कलेक्टर. हे डेप्युटी कलेक्टरचं गोल अचीव करताना कन्सिस्टन्सी कशा प्रकारे महत्वाची, सातत्य कशा प्रकारे महत्वाचं आहे. तुम्हाला बाजूला एक इमेज दिसते, बघा, एक हिऱ्याची खाण खोदणारा एक व्यक्ती आहे. तो हिऱ्याची खाण खोदत 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 हिऱ्याच्या दिशेने वाटचाल करतोय, सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु एक मोमेंट अशी आली आहे तिथं त्या व्यक्तीनं हिऱ्याची खाण शोधण्याचे प्रयत्न सोडून दिलेत. सातत्य, कन्सिस्टन्सी सोडून दिली आहे. एक फक्त कुदळ मारणं बाकी होतं, त्याला हिऱ्याची खाण सापडणार आहे. खालच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय तो परत चाललाय. सातत्याचं महत्व ही इमेज तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, कन्सिस्टन्सी नसल्यामुळे एखादा उमेदवार स्पर्धा परीक्षेच्या अत्यंत रिझल्टच्या जवळ जातो आणि क्विट करतो. इथंच त्याची मोठी चूक होते. मुळात मराठीमध्ये एक वाक्य, घरंगळणाऱ्या दगडाला शेवाळे चिटकत नाही. आणि या उलट एखादी छोटीशी पाण्याची धार सुद्धा जर सातत्यानं पडत राहिली तर ती अत्यंत कठीण मरला कठीण खडक सुद्धा चिरून काढते. त्याचप्रमाणे एखादा अत्यंत शक्तिशाली वेगवान गरुड जो कितीही वेगवान धावू शकतो, पण तो जर एका जागेवर बसून राहिला, सातत्यानं पुढे गेलाच नाही, तर तो एक मैले अंतर कापू शकत नाही. या उलट एखादी छोटीशी मुंगी जे सावकाश चालते पण सातत्यानं चालत राहते, कंटिन्युअस चालत राहते, ती शेकडो मैल अंतर कापू शकते, कारण तिच्या आयुष्यात सातत्य आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही 10वीला 12वीला तुमचं पर्सेंटेज काहीही असू द्या, सातत्यानं अभ्यास करण्याची सवय ठेवा. मला एक उदाहरण आठवतं, 10वीला 2 वेळेस नापास झालेला एक विद्यार्थी आपल्याकडे आपल्या सरलेवल संस्थेमध्ये होता, अविनाश गिरी. अविनाश गिरीची गंमत म्हणजे हा जो विद्यार्थी आहे अत्यंत मेहनती आणि चिवटवृत्तीचा, 10वीला 2दा नापास होऊनही 2012-13 त्यांनी तयारीला सुरुवात केली होती. तिथून पुढचे जवळपास 4-4.5 वर्ष कितीतरी परीक्षा नापास होऊन सातत्यानं तो अभ्यास करत होता. 2018 बॅचला तो पोलीस सब इन्स्पेक्टर झाला. एक राज्यसेवेची उमेदवार आपल्याकडे होती, श्रद्धा उदावंत, कन्सिस्टंट मागच्या 4 वर्षापासून तयारी करत होती, ती राज्यसेवेतून आता मुख्याधिकारी झाली. अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर जे सातत्यामुळे यशस्वी झाले आहेत, असे शेकडो उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. महान लोकांचा अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये एक पुस्तक वेल्स वॅटल्स नावाच्या लेखकानं लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे सायन्स ऑफ बिईंग ग्रेट. आवर्जून वेळ मिळाला तर पुस्तक वाचा, सायन्स ऑफ बिईंग ग्रेट. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती महान कसा होतो, तो जन्मताच महान असतो की महानता डेव्हलप करता येते, मोठं यश मिळवता येतं प्रयत्नानंतर, याविषयी त्याच्यावर सायंटिफिकली काम झालेलं त्या पुस्तकामध्ये, वेगवेगळ्या लोकांचा रिसर्च झालेला आहे. जगात जेवढेही भारतापासून इतर कोणत्याही देशाचं उदाहरण घ्या, खेळाडू असतील, राजकारणी असतील, कलाकार असतील, किंवा आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातले महान श्रेष्ठ लोक असतील, प्रशासनातले मोठे अधिकारी असतील, कसे महान झाले, कसे मोठे झाले, कसे ग्रेट झाले, त्यांनी एवढं मोठं यश कसं काय अचीव करू शकले. तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा कॉमन पॉईंट सापडतो, त्यांनी ज्या वेळेस एखाद्या गोलभोवती काम करायला सुरुवात केली, कन्सिस्टंट त्याच्यामध्ये ते क्वालिटी इनपुट्स देत होते. हे करत असताना ते कमीत कमी 100 वेळेस नापास पण झाले असतील. रिझल्ट म्हणजे त्यांचे ब्रेकडाऊन आलेले आहेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. कोणताही मोठा व्यक्ती घ्या, अगदी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये हेनरी फोर्ड असेल, रिसर्च सेक्टरमध्ये थॉमस एडिसन असेल, आपल्या क्रिकेट सेक्टरमध्ये सचिन तेंडुलकर असेल, असे शेकडो उदाहरणं आपण घेऊ शकतो. कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, तुम्हाला जाणवेल त्याचे आउटकम काय आहेत. बेसिकली काय होतं कन्सिस्टन्सीच्या प्रोसेसमध्ये, ज्यावेळेस आपण एखाद्या गोलभोवती काम करायला सुरुवात करतो, आपली बेसिक मूलभूत बौद्धिक पात्रता IQ बुद्ध्यांक हा कमीही असला
तर एका गोलभोवती ज्यावेळेस आपण काम करतो कंटिन्युअस क्वालिटी इनपुट द्यायला लागतो ॲटोमॅटिकली त्याचे बारकावे आपल्याला कळायला लागतात. त्याच्यातल्या छोट्या 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 गोष्टींविषयी आपल्याला लिंक्स डेव्हलप व्हायला लागतात. आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सचे सिनॉप्सिस तशा प्रकारे डेव्हलप व्हायला लागतात, जोडले जायला लागतात आणि आपली मेमरी असेल, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल ती खूप जबरदस्त व्हायला लागते आणि आपण आपोआप हळूहळू त्या क्षेत्रामध्ये मास्टर व्हायला लागतो, आपली मास्टरी यायला लागते, एक जबरदस्त स्पर्धा परीक्षेला लागणारं कॅरेक्टर डेव्हलप व्हायला लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. म्हणून इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवा, धर सोडू नकोय. एकदा गोल पकडलं ना त्याला 2 ते 3 वर्ष कमीत कमी सोडू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पूर्ण ताकद लावा आता त्याच्यावरच, त्याच गोलवर कन्सिस्टंट ते ईट स्लीप अवर गोल, उठता बसता झोपता आपल्या गोलवर सातत्यानं काम करायला लागा. मग तुम्हाला जाणवायला लागेल की एक मार्क तुमचा वाढतो आहे, एक ज्ञानाचा कण जमा होतोय. म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, त्याच्या उलट थेंबे थेंबे तळे आटे सुद्धा. जसं थोडं पाणी तळ्यातलं आटतं तसं थोडं साचतं सुद्धा. आपल्याला आटवायचं नाही, साठवायचंय. सातत्यानं थोडं कंटिन्यू जमा करत राहा. एक दिवस तुमच्याकडे जो ज्ञानाचा सागर तलाव जमा होणार आहे त्याच्या आधारेच तुमचे परीक्षेतले निकाल येणार आहेत. मला खात्री आहे उपजिल्हाधिकारी होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे कामी येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही इनपुट आणखी द्यायचं असेल, तुम्हाला असं वाटलं की सर ह्या आणखीन याच्यावर व्हिडिओ बनवा, तर तुम्ही निश्चितपणे मला खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मेन्शन करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. आज मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.